विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुणे मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर 2021 चा अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल, शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक भरतीबद्दल तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करत आहे. माझा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप संपर्क क्रमांक, जे की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आणि राहिलेल्या दिवसामध्ये सरावासाठी अतिशय उपयुक्त असे गेस्ट पेपर सराव पेपर आपल्याला मिळणार आहेत व्हॉट्सअपवर. तर व्हॉट्सअप करा मला या नंबरवर आणि टेस्ट सिरीज मागवू शकता. व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला डिटेल पाठवले जातील, त्यानुसार प्रोसेसनुसार तुम्हाला टेस्ट सिरीज तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळून जातील. तर मग आमचा नंबर आहे बघा 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग शिक्षक भरतीबद्दल काय अपडेट आहोत पाहणार आहोत आपण. शिक्षक भरतीसाठी राज्यात दुसरी अभियोगिता परीक्षा घेण्याबद्दल पाठपुरावा झालेला आहे. पाठपुराव्याला यश, 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा आयोजन होणार आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोगिता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा अभियोगिता परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सोमवारी शिक्षण मंत्रालयातून आदेश बजावण्यात आले. वर्षानुवर्षे डोनेशन भरून अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा शिक्षण संस्था चालकांचा फंडा मोडीत काढण्यासाठी तत्कालीन युती शासनाने अभियोगिता चाचणी आणि पवित्र पोर्टल आणले. डिसेंबर 2017 राज्यात पहिल्यांदा अभियोगिता परीक्षा घेण्यात आली. 2.5 लाखापेक्षा अधिक बी एडधारक उमेदवारांनी या परीक्षेत पात्रता सिद्ध केली. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 2019 3,500 शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. आता 2021 विविध खाजगी शिक्षण संस्थांमध्ये 2062 उमेदवाराची नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत या उमेदवाराच्या मुलाखती आटपून दिवाळी सुट्टीनंतर त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आहेत. मात्र अद्याप बहुतांश उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. दुसरीकडे 2017 तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या 12,500 पदापैकी 4,000 पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. 2022 होणाऱ्या दुसऱ्या अभियोगिता परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदा परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही अशा उमेदवाराला एक संधी चालून आली आहे. त्यामुळे या चाचणीत 3 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय पहिल्या परीक्षेत ज्यांना अत्यल्प गुण मिळाले त्यांना आपली श्रेणी वाढ करण्यासाठी ही 2022 परीक्षा नवी संधी ठरणार आहे. तथापि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा आंदोलन झाल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे परीक्षेनंतर त्या प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी मिळेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, संघटनेचे अध्यक्ष आहेत बघा मगर सर, पेसा क्षेत्रातील शिक्षक पदे भरावी यासाठी आंदोलन झाले होते. त्याच अनुषंगाने सोमवारी सरकारने परिपत्र काढले, त्यामुळे नव्या परीक्षेत केवळ ST प्रवर्ग व पेसा क्षेत्राचाच विचार होणार आहे. त्यामुळे अन्य प्रवर्गावर हा अन्याय आहे. सर्व प्रवर्गाला या परीक्षेत संधी मिळावी. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर पहिल्याच परीक्षेची भरती प्रक्रिया अर्धवट असल्यामुळे युती शासनाच्या निर्णयानुसार अभियोगिता चाचणी प्रत्येक वर्षी घेतली जाणे बंधनकारक आहे. त्याकरिता दर सहा महिन्यानंतर रिक्त जागाचा आढावा घेऊन त्या जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर 2017 पहिली परीक्षा घेतल्यानंतर तब्बल 4 वर्ष शासनाने ना रिक्त पदाचा आढावा घेतला ना अभियोगिता परीक्षा घेतली. उलट पहिल्याच परीक्षेतील पात्र आणि विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याचे शासन अपयशी ठरले. अशावेळी विशेषतः उर्दू शाळा तसेच पेशा क्षेत्रातील उमेदवाराकडून दुसऱ्यांदा अभियोगिता परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली गेली, त्याला यश आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा शिक्षक पात्रताबद्दल शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. तुम्ही यावर नवीन असाल गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा. आमची टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.